मंडळी, आपल्या कॉमेडीच्या टॅलेंटनं आपल्या सगळ्यांना मोहित करून टाकणारा प्रसाद खांडेकर स्वतःच एका मोहाच्या क्षणात सापडलाय. आणि चालू स्किटमध्ये चटकन विनोदाच्या जागा हेरणाऱ्या नम्रता संभेरावनं नेमका त्याला तेव्हाच धरलाय. एवढंच नाही तर प्रत्यक्षदर्शी म्हणून कल्याणची चुलबुली शिवाली आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे नेमके तेव्हा तिथेच हजर होते. अरे अक्कल आहे का तुम्हाला? अरे बघून गाडी चालवा ना. तुमचं बंपर तुटलं, माझं बंपर खरचटलं. ओ माय गॉड, तुम्ही तर प्रसाद खांडेकर ना? हाय, बघा प्रसाद खांडेकर असलो तरी मी तुमचे खूप मोठे फॅन आहे सर. मी तुमचे तू पण. आय कांट बिलीव्ह की तुम्ही माझ्या समोर आहात सर. इट्स ओके रे, इट्स ओके. आता काय नाही, इट्स ओके. सर बोला, तुम्ही खूप आवडता सर. सर माझी एक हेल्प कराल का? काय काय बोला. ऍक्च्युली ना मी मागे सिग्नल जंप केलाय तर पोलीस मागे लागले. सर प्लीज हेल्प करा ना सर, प्लीज. इट्स ओके, इट्स ओके. मी आहे ना, काही घाबरू नका. इट्स जस्ट सिंगल जम्पिंग. मी बोलतो पोलिसांशी. काही बघा, आमचं ऐकतात, सेलिब्रिटी आहोत, पोलीस ऐकतात. प्लीज प्लीज हेल्प करा. तुम्ही जर हेल्प केली नाही ना तर बाबा मला गाडी चालवायलाच देणार नाही. गाडी कशाला घराच्या बाहेर सुद्धा पडायला देणार नाही सर. प्लीज हेल्प. ओके, कूल डाऊन, कूल डाऊन. एक काम करतो, पोलीस आले की त्यांना मी सांगतो की मी गाडी चालवत होतो. ओके, रिअली? येस, सेलिब्रिटी आहेत, ऐकतील ते. ओ माय गॉड, मी तुमचा एक गालगुच्छ देऊ? प्लीज या. सर थँक्यू, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. फक्त थँक्यू म्हणजे हे झालं आपलं, हे झालं की मग आपण छानसं डिनर करू आणि मग मस्तपैकी हे खाऊ, आईस्क्रीम वगैरे, व्हॅनिला चॉकलेट विकलेट. मला विश्वासच होत नाहीये तुमच्या बरोबर डिनर आईस्क्रीम स्वप्नात नाही. तुम्ही गाडीत बसा, गाडीत बसा. पोलीस आले की त्यांना मी सांगतो, डोंट वरी. थँक्यू सो मच सर, बसा गाडीत सो मच. ए थांब 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 थांब, काय रे? हा पळवायला काय मजा येते का? हा पळव पळव पळवी, तो गाडी इथं थांबवायची होती, मग कायला पळवायची? ए पिंट्या बाहेर ये. ओय आता गंमत बघ आता. नमस्कार मॅम, प्रसाद खांडेकर. तिथं सिग्नलला मी शिट्ट्या वाजवू वाजवू थकले. हा तुम्हाला काय मजा येते का रे सिग्नल तोडायला? इथं ड्युट्या करून करून आमची तंगडी तुटी, त्यात तिकडनं मला इथं पाय तोडायला लागले. तू बाहेर ये, बाहेर चल, ये बाहेर. ओळखलं नाहीये त्यांनी. मॅडम मॅडम मॅडम, ते सेलिब्रिटी आहेत. ए चिमणे आहे काय ना, चिवचिव करीत ग. हा शीटवर चमटून टाकी ना मी. अंगात नाही बळण, चिमटा घेऊन पळ. ओय पिंटाक, ये बाहेर. एक मिनिट, बाहेर गेलं तर ओळखतील, सगळं मॅटर सॉल्व होईल, डोंट वरी. तू नियर बाय हॉटेल सर्च करून दे. एक्सक्यूज मी. अयो हे तुम्ही आय आय तुम्ही ते हे ते सई तामणकरचे भाऊ? प्रसाद खांडेकर म्हणून नावाने ओळख मिळवायचीच राहिली अजून. काय राव, काय भारी शो आहे तुमचा. रोज बघत आहे बरं का तुमचा कार्यक्रम, लय सॉलिड. आणि तुमची ती पार्टनर नमा काय पोरगी आहे, म्हणजे ती नम्रता समीराव ना एक दिवस हॉलिवूडला जाणार. 8 वर्ष लिस्किटच करते. साहेब अहो, तुमच्या सारखी माणसं तुमच्या सारखे सेलिब्रिटीज असं वागायला लागले, जम्पिंग करायला लागले सिग्नल, तर कसं चालेल? सो व्हॉट, सेलिब्रिटी सामान्य नागरिक नसू शकतो? नाही झालाय गुन्हा. मी शूटिंगला चाललोय, विचारत होतो, झालं सिग्नल जम्प, त्यात काय एवढं? हा हे बघा, आणि म्हणून तुम्ही माझ्या मिसेसला काही बोला? मिसेस हो हो हो, एक मिनिट, मिसेसला काही बोला माझ्या? ही कोण आहे तुमची मिसेस? ही मिसेस आहे हो.
काय विजोड जोडा आहे? विजोड जोडा म्हणजे? अरे काय गोरट्याली पोर निवडली, काय जाड गेला पोरगा आहे? काय जोडा आहे का? थबडात मारण्यासारखा जोडा आहे. एक सेकंड, हे बघा, हे आमचं पर्सनल आहे, तुम्ही मध्ये बोलायची गरज नाहीये. कळलं? तुमचं काय फाईन आहे तो घ्या आणि मोकळा करा. चला. मला पण हौस नाही आली, पण हा इचार आधी करायचा ना. एवढी कचाकड्यासारखी पोर आहे गाडी मध्ये, हा कटकन तुटून गेली असते एवढा सिग्नल जाम केला. तुम्ही खूपच बोलताय, माइंड युअर लँग्वेज. फाईन काय तो सांगा. गाडीचे पेपर काढा. हा ओके फाईन, देतो, दाखवतो ना. असं डायरेक्ट मुद्द्यावर या. या पटकन, वेळ नाही माझ्याकडे. जानू, पेपर्स दे. आजचा देऊ की कालचा? We are so innocent, baby. So innocent. Baby, I'm not talking about newspapers. I'm talking about car papers, gaadiche papers, baby. Oh, baby, gaadi. Baba, bim, bim, bum, bum. Kaay bolle tumhi? Dya patkan gaadiche paper. हे बघा, आम्हाला इथे रस्त्यात उभं राहून तुमच्याशी गप्पा मारण्याची हौस नाहीये. देतोय गाडीचे पेपर्स. यस बेबी, गाडीचे पेपर्स ना, ते मी मागे नाही ठेवले, ते मी पुढे नाही, पुढे पण नाही ठेवलेत मी ना. ते डिक्कीत नाहीच आहे. काय लावलंय तुझं डिक्कीन? डॅशबोर्ड मागन पुढन हिथं द्यायच्या पटकन. मॅडम, एक मिनिट. हे बघा खांडेकर, काय 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 इकडे ग, इथे कच्चाकडे काय काय हे खांडेकर? बंदूक? बंदूक मलाच काय बोलतेस? बंदूक 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 घेऊन फिरिता का? नाही नाही, ती खेळायला घेतली होती बंदूक. सांगणं, मी घाबरलो मी. मॅडम, नो नो, काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली आमच्या शूटिंगची आहे, म्हणजे शूटिंगला प्रॉपर्टी मध्ये लागते ना, त्याच्यासाठी. अहो, नकली आहे बघा, हे बघा. लाजा वाटतात का? लाजा सेलिब्रिटी ना तुम्ही, बंदुका घेऊन फिरता का? तुला माहितीये तू कायदा हातात घेतलाय. आता हे प्रकरण कुठच्या कुठं जाईल ना, ते तुला पण कळणार नाही. चल उठ, बंदुकीचे लायसन दे. उठ ना आता, बंदुकीचे लायसन काढ. उठ, हे वाजले. प्रसाद, तू लोडेड बंदूक घेऊन का फिरतोयस? ओ माय गॉड, तू शार्प शूटर आहेस. कोणा बरोबर लग्न केलंय देवा? मी कोणा बरोबर लग्न केलंय? मॅडम तुम्ही काळजी करू नका. खोटे खोट नाही, तुम्ही एअर फायर केलाय. एअर फायर केलाय तुम्ही, कायदा हातात घेतलाय. एअर फायरचं माहित ना काय तुम्हाला होतो ते गुन्हा. चला काढा बंदुकीचे लायसन काढा. नाही, लायसन्स कुठे? मला विचारतोय लायसन्स कुठे? तुझी बंदूक तुला माहित असेल ना. सगळं खोटं कर, ऐकतो. मी कोणत्या माणसा बरोबर लग्न केलंय देवा? काय केलंय माझ्या बरोबर? एक मिनिट थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चोरीची गाडी नाही. एक मिनिट मला सांगा, गाडीत काय काय? अजून बॅग आहे. घ्या बॅग, घ्या. बॅगेत काय? बॅगेत काय? आता सांगलं बॅगेत. मला विचारतोय प्रसाद, तुझी गाडी तुझी बॅग तुला माहित असलं पाहिजे बॅगेत काय आहे. मॅडम हे सगळं खोटं आहे माझं, ऐका. मी सांगतो, मला एक्सप्लेन करू द्या. मला बोलायला चान्स द्या. तुमची ऍक्टिंग जत्रेत करा पटकन. मला ती काय बॅग द्या काढून. लय कॉमेडी चालली, द्या काढून बॅग. पुढे बॅग. हा, या घ्या पुढे. काय घ्या? बॅग घ्या. बॅगेत ठेवा इथं. बॅग ठेवा. ठेवा ना इथं. मग हा उघड. आई सांग काय बॅग? काय बॅग? एवढं पैसा? एवढं पैसा? एवढे पैसे? एवढे पैसे? तू काय करतोय? तू बँक बिंक लुटायला लागलाय पशा. मॅडम माझं भागच फुटलं. मॅडम हे भगवंता, काय केलं? काय केलं रे माझ्या संसाराचं वाटण केलं? ताई ताई जरा टाइम प्लीज घ्या, थांबा. हे काय या नोटा इतक्या? एवढं पैसा? ते 3 महिन्यांचं पेमेंट होतं ना, तो प्रोडक्शनने कॅश मध्ये देऊन टाकलं. एकदम देऊन टाकलं. एवढं ते माझं समीरचं पॅडीचं एकत्र माझ्याकडे. खोटी नोट? खोटी नोट? खोटी नोट? अरे तू खोट्या नोटा पण छापायला लागलास.
मॅडम मला या माणसा सोबत राहायचं नाही मॅडम. खोट्या नोटांचं काय प्रकरण आहे? नाही मी ना जरा ह्यांना टीव्हीत बघून मला जरा डाऊट आलता या माणसात काहीतरी खोटे बरं का. हा नाही म्हणजे जो माणूस खोटा प्याच लावून आपलं टक्कल लपवतो तो माणूस किती खोटं नाटक वागवत असेल काय काय लपवित असेल देवालाच माहिती. अहो फसवलंय अक्षरशः फसवलंय या माणसाने मला. मला पण हनीमूनच्या रात्री समजलं जेव्हा असं प्रेमाने हात फिरवला ना याच्या डोक्यावर ना तेव्हा पटकन पॅच हातात आला. अरे कुठली हनीमून तू काय बडबडते काय नाही फक्त एक मिठी मारली आणि गालगुच्चा विसरलास रे रुच्चा. ताई तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? ही अशी माणसं आहेत ना हे असे नवरे लुच्चेच असतात. तुम्ही काय लगप बसले करा काय करायचं इथे काय करायचं मारा दोन खान फडात असं नाही मारा अजून एक मारा. माझं सगळं सौंदर्य उरबाडून घेतलं. अरे माझं ऐकणार काय करू तुम्ही बंदूक द्या तुम्ही बंदूक द्या मी याला गोळ्याच घालून नाही नाही बंदूक नाही देऊ शकत. ऐका तुम्ही काय मॅडम चालली जरा शांत बसा इथं थांबा. मॅडम हे लय होतंय मी इथं झोपतो ही चालवा मला समजून टाका बोलायला चाल देत तुम्ही ऐकून तर घ्या तुम्ही नाही झालं तुमचं. एक मिनिट मी काय म्हणते नाही बाई एक मिनिट एक काम करा तुम्ही रिक्षा करा घरी जा मी बघते थांबा तिला पाठवू नका सगळ्या केसची वाट लावाल माझा ऐकून घ्या मी सांगतोय तुम्हाला काय झालं. मी फोनवर बोलत मी हिला नाही ओळखत ही माझी बायको नाहीये. मी फोनवर असं बोलत येत होतो हिने ब्रेक मारला बोली मला हेल्प करा पोलीस माझ्या मागे लागले मी सिग्नल जंप केला म्हणून मी फक्त मदत करत होतो तिला माझा काही संबंध नाही आहे हिच्या संबंध नाही काही खरंच काय नाही ठीक आहे. हे कटकारस्थान मी केलंय सगळं हिच आहे. मी एक्सेप्ट करते माझा गुन्हा. मॅडम मला अटक करा पण माझ्या नवऱ्याला सोडा मॅडम. मॅडम मी प्रेम केलं याच्यावर मी माझं सौंदर्य बहाल केलंय याला. याला म्हणतात बायको अगं जवळपास बापाच्या वयाच्या माणसाशी लग्न केलं एवढं पण नाही हो एवढं पण नाहीये ऐका माझं नाही. आता मी ना अख्खी झडती घेणार आहे बरं का गाडीची बाजूला गाडीत काय 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 गाडीत डिक्की उघडा मॅडम डिक्की उघडा. ऐका ना काही तुम्ही पंचनाम्यासाठी थांबा इथं जाऊ नका तुम्ही. हा डिक्की उघडा ह्याच्यात काय याच्यात काय याच्यात काय प्रसाद. अरे तू ड्रग्स पण अरे कुठला देवा देवा मॅडम मला याच्या सोबत नाही राहायचंय मॅडम. घ्या पुढं मॅडम ऐका मॅडम घ्या मॅडम ऐका माझं हे इथं ठेवा मधी. अहो ऐका ना मॅडम माझं मी काय बोलतो मला कळलं तुमचं काय कारस्थान चाललंय. एक मिनिट हे काळे धंदे चालले तुमचे हे काळे धंदे हे माझं नाही काय रे डुकरा झिपऱ्या कोण आहे तू कोण आहे तू शाळेला तिच्या टाका हे आपलं काय ठरलं होतं आपल्या दोघांनी मिळून चोरी करायची मला त्या टाका ट्रेन मध्ये मी का पाव आहे बघितलं बघितलं मॅडम बघितलं हिने याचा याने हिचा गळा पकडला कळलं तुम्हाला बघितलं बघितलं एक एक मिनिट एक मिनिट खांडेकर जरा शांत वायबर होऊ नका शांत नाग्या नेमकं कोणी बांधून ठेवलं ह्यानी की हिनी सांग. एक मिनिट प्रेशर नका देऊ त्याच्या कोणी बांधून ठेवलं ह्यानी की हिनी याने मला बांधून ठेवलं. ए गौऱ्या हे बघ हे पर्सनल नको घेऊ कुठे पण काढशील पर्सनल. अरे अबा असं नाहीये स्किटचा एंड काय लिहिलाय प्रसाद अडकतोस तू ह्या अवस्थेत येतोस आणि मला इथून सोडवतोस एंड कुठे बदलतोस तू. तू अडकलाय हा गोल्डन जन्स मी सोडू मॅडम ह्याला अटक करा हल्ले मोठा गुन्हेगार याला अटक करा यानेच मला फसवलंय याला अटक करा. आता तू बघच सगळी तुमची पार्टी बाहेर काढली. अरे हे स्किटचं एंड बदलायला लागले आहेत म्हणजे. अरे इथं कोणाचा कंट्रोलच राहिला नाही या शो वर. अरे काय